निलेश निवंगोने यांचं ऐकत आहोत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना दिवे लागण झालेला आहे. केतन प्रतिष्ठान वारजे आणि त्यांच्याविरुद्ध रहीम इलेवन संघाच्या संघनायकानं टॉस जिंकला. प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक एंडला राहुल भैया साठे, नॉन स्ट्राईक एंडला अज्जू पटेल, तर गोलंदाजी मार्कवरती मनोज षटक क्रमांक पहिले घेऊन येतात. शेवटचे 36 चेंडू आजच्या दिवसभरातले पाहूया. राहुल भैया साठे पहिल्या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाले होते. या मॅचमध्ये प्रयत्न असेल धावा बनवण्याचा. पहिला चेंडू, बापरे बाप, ताबडतोड फटका. आजच्या दिवसभरामध्ये खेळलेला हा सर्वात उत्तुंग षटकार. 6 धावांनी झालेली सुरुवात आपण पाहतो राहुल भाई यांच्या माध्यमातून. मगाच्या मॅचमध्ये दुसऱ्या चेंडूवरती सुरेशनं झेल द्यायला भाग पाडलं होतं, आता मात्र षटकारानं सुरुवात होते. हा चेंडू ऑफटमच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा वाईट बॉलचा. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. साई इलेव्हन कोथरूड संघानं आज दमदार कामगिरी करत एक चांगला विजय आजच्या दिवसभरामध्ये मिळवला. पुढचा चेंडू यावेळेस चांगल्या प्रकारचा चेंडू झपकन बाहेर निघून जातोय. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक. साई इलेव्हन वेल प्लेड. पहिल्या सामन्यामध्ये दोनही सामन्यामध्ये संतोष भिलके यांनी दमदार बॅटिंग केली आणि गोलंदाजांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत हा संघ पुढच्या तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल होतोय. सर्वांच्या संघाचे समर्थक त्यांचे हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र राहुल भैया साठे यांना एक वाईटच्या नंतर 2 डॉट बॉल. 7 धावा 3 चेंडूमध्ये धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा हा सामना आहे. चांगलं कमबॅक, गोलंदाजाचं कौतुक आहे. हा चेंडू डायव्हर्टेशन टाकला गेलेला. परत एकदा वाईट बॉल. अवांतरच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 10 धावा आहेत त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिले मैदानात मी सुरू असताना एक जबरदस्त कामगिरी. रहीम इलेव्हन संघ मैदानावरती आहेत. रहीम भाईंना बऱ्याच दिवसांनी पाहून आनंद वाटला. फटका जोरदार बॅटच्या मधोमध, कडक बेधडक चेंडू सरळ काव कॉर्नरच्या वरनं. राहुल भैया साठे ब्रँडेड षटकार. मला वाटतं त्या कोपऱ्यातला तो पहिला षटकार अशी माहिती माझ्यापर्यंत येते. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्यांदा असं झालंय नरेश सावंत सर मैदानावरती आलेत आणि चहा मैदानावरती नाही का असं पहिल्यांदा, कारण ते थेट नागपूरचा प्रवास करत मैदानावरती आलेत. सोसायटी टी. हा चेंडू परत येतात त्या दिशेनं खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय का. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पळून पूर्ण केली गेली. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एका धावेवरती समाधान. सुनील एनपुरे तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. आजपर्यंत 52 संघ मैदानावरती येऊन खेळले. उद्या परत 10 संघ, 1 मैदान 1 टीम या माध्यमातून मैदानावरती उतरतील. मोठा रोमांच परत येतात या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आजीज पटेल मगाच्या सामन्यामध्ये जरी चेंडू बॅटवरती घेत आला नाही, हा लांबलचक षटकार खेळून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरनं. पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड फलंदाजी. केतन प्रतिष्ठान वारजेला बॅकफुटला ढकलून दिले. धाव फलकावरती 10 धावा आहेत त्या. 21 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पाहूया षटक क्रमांक दुसरं कोणाच्या हातामध्ये दिलं जात आहे. खरं तर या बॅटिंगची गरज होती मगाशी. खरं तर राहुल संकट समय धावून आला. आजीज पटेल, राहुल भैया साठे ही मंडळी पटपट बाद झाल्यानंतर राहुलनं चांगल्या प्रकारची फलंदाजी करत विशाल गोलंदाजी मार्कवरती आहे. पटपट खेळा, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. केतन प्रतिष्ठान त्याची काळजी असू द्या. तुम्हाला नंतर बॅड लाईट त्या ठिकाणी चालणार नाही, मॅच पूर्णच केली जाईल, त्यामुळे पटपट खेळा विनंती आहे. हा चेंडू नो बॉल. मला वाटतं साईड लाईन बहुतेक ह्याचे पाय तिकडे स्पर्श झाला आणि हा नो बॉल येतोय. आकेश अभंगे सुंदर कामगिरी. बॅट 4 चेंज केल्या, 2 मॅचमध्ये फक्त 2 धावा. परंतु एका बाजूनं संतोष भिलके अतिशय नेत्रदीपक फटके पाहायला भेटले. चांगली गोलंदाजी, कमबॅक. राहुल भैया साठे यांना पूर्णपणे थांबवून ठेवलंय. धावफलकावरती 10 धावा आहेत त्या 22 धावा. सनी यांचं खरं तर फार मोठं कौतुक आहे. दुपारपासून मॅराथॉन स्कोरिंग त्यांनी केलं एकट्यानं. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. एक धाव तर तिकडे मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धाव फलक पुढे जातोय. 23 धावा. केतन प्रतिष्ठान वारजे हा सुद्धा एक नामांकित संघ आहे. रहीम इलेव्हन पुणे या संघाचं एक दबदबा आहे 40+ क्रिकेटमध्ये. पाहूया इथे केतन प्रतिष्ठान वारजे त्या संघाला रोखणार का. मोठा संघर्ष मैदानात सुरू असताना या पुणे 40+ क्रिकेट संस्थेच्या माध्यमातून
आयोजित केला स्पर्धेत. चेंडू अपर कट केलाय, पाठलाग तिकडे सुरू आहे, परंतु तो पाठलाग मला वाटतं पाहूया थांबेल का, नक्कीच थांबतोय. आजीज पटेलचा एक सुंदर स्क्वेअर कटचा चौकार आपण पाहतोय. चार धावांनी धावफलक पुढे गेला, 27 धावा धावफलकावर. त्या षटक क्रमांक दुसरं सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 21 आल्या. या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी विशाल यांच्याकडनं पाहायला मिळते. आत्तापर्यंत फार काही हात मोकळे त्यांनी करून बॅटरला दिलेले नाहीत. एक चौकार नक्की आला. स्विच हिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. राहुल साठे बरेच पुढे गेले होते, परत मागे आले. आजच्या दिवसभरामध्ये एक नाविन्यपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला भेटली. पहिल्यांदाच भैयांनी माईक हातामध्ये घेतला आणि बराच वेळ त्यांचं त्या ठिकाणी सडेतोड समालोचन आपण ऐकलं आणि सर्वांना त्यांचं समालोचन भावलं. सडेतोड समालोचन. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. फुलटॉस चेंडू तुम्ही आजीज पटेलला दिलात तर तो दिवाळीच्या लाडूसारखा तो खाऊन टाकेल. हा चेंडू बाहेर भिरकावून दिलाय षटकार 6 धावांसाठी. आम्ही जरी इकडे अडकलो असलो तरी शैलेश सर हळूहळू घराच्या दिशेने वाटचाल करतायत. आज आले उशिरा, चाललेत लवकर, अशा प्रकारच्या गमती जमते आहेत. पण त्यांनी सांगितलंय माझ्या पगारामध्ये एवढाच वेळ बसतो, उद्या लवकर या. हा फुलटॉस चेंडू तर हवेमध्ये खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे, झेल टिपला जाणार का? सुरेख झेल टिपला गेलाय. आजीज पटेल मात्र एका लोअर फुलटॉसवरती विकेट त्याला गमवावी लागते. मगाच पासून आमचे जहीरभाई सुद्धा या स्पर्धेला उपस्थित आहेत. धाव फलक 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानात संपले, षटक क्रमांक तिसरं घेऊन पाहूया कोण येत आहे. न्यू बॅटर राहुल, लेफ्टी बॅटर. ज्या राहुलनं मगाच्या सामन्यामध्ये डाव सावरला, खरं तर रहीम इलेव्हन संघ पहिल्याच सामन्यामध्ये अडचणीमध्ये आला होता. 2-3 धावांमध्ये त्यांचे 2-3 फलंदाज बाद झाले होते, परंतु राहुलच हा बॅटर होता ज्यानं तो डाव सावरला. राहुल हाच गोलंदाजी मार्कवरती आहे. राहुल टू राहुल, सगळे तिघेही राहुलच आहेत. स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईकला राहुल, गोलंदाज राहुल. नक्की का बोल, मोहन आहेत, माफ करा उशिरा का होईना बदल होत आहे. मोहन गोलंदाजी मार्कवरती आहेत. मोहन मला वाटतं संघ नाही काय, टॉसला ते आले होते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. आता लेफ्टी लाव राहुल, ज्या राहुलनं मगाशी फार पत्रा वाजवणारे षटकार खेळले. मनोज जुनिपुरी यांची सुंदर फोटोग्राफी आपण दिवसभरामध्ये पाहतोय. आओ चेंडू यट्ट्यांचा वेध, फलंदाज बाद. अमितला मला वाटतं बहुतेक आवाज त्या ठिकाणी दिलाय, कारण त्याला कारण आहे. अमितनं जो मगाशी एक्स्ट्रा कव्हरला षटकार खेळला होता ना, संधी तुम्हाला अशीच मिळत नाही, तुम्हाला मैदानात काहीतरी करून दाखवावं लागतं. आणि अमितनं जो एक्स्ट्रा कव्हरला षटकार खेळला, अजून काही चेंडू बाकी आहेत आणि नुकताच तो 40+ झालाय काही दोन मला वाटतं 3-4 महिन्यांपूर्वी. आणि त्याला संघामध्ये समावेश करत राहा. एस पी कॉलेजच्या मैदानावरचा अमित रोज सकाळी फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती पप्पू रामगुडे, तुषार रणदिवे, अमित, शुभम शेळके या मंडळींबरोबर आम्ही मॅच घेतो. तिकडे सुद्धा अमित हमकाच धावा करतो आणि मगासुद्धा त्याने एक लाजवाब षटकार खेळला, त्यामुळे बहुतेक त्याला आवाज दिला गेला. पाहूया अमित आपल्याला दिलेल्या संधीचा फायदा उठवतो का. सुंदर गोलंदाजी, खरं तर गोलंदाजाचं कौतुक आहे. मोहन चांगली गोलंदाजी त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे. आत्तापर्यंत 1 धाव आणि 1 विकेट हे त्यांचं पृथक्करण आहे गोलंदाजीचं. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साईडला परफेक्ट गॅपमध्ये खेळून दिलाय. लॉंग लेगला अमित सावलेच्या बॅटमधनं येतो एक शानदार चौकार. 4 धावा, 4 धावा आणि धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. सनीची मला वाटतं मुलगी मैदानावरती आली, मुलगा मैदानावरती आला, भाऊ मैदानावरती आला, सगळे कंटाळून घरी गेले. सनी कंटाळायला तयार नाही, तो अजूनही स्कोरिंग करतो. सुंदर फटका ऑफ ड्राईव्हचा, एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि मला वाटतं एका धावेवरती समाधान मानलंय. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. केतन प्रतिष्ठान वारजे विरुद्ध रहीम इलेव्हन पुणे हा सामना मैदानावरती सुरू असताना. पाहूया शेवटचे काही चेंडू त्या ठिकाणी मैदानामध्ये बाकी असताना. मोहन पुढे पुढे आहेत राहुल भैया साठे. फुलटॉस चेंडू होता, परंतु तो चांगला उतरता फुलटॉस होता असं म्हणता येईल. आणि त्यावरती केवळ किती सुंदर थ्रो केलाय पहा, अगदी हातामध्ये. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 40 धावा पाहूया. अमित सावले मोठ्या फटक्याने संपवणार ही इनिंग की मोहन इकडे एक डॉट बॉल टाकणार, कारण आत्तापर्यंत मोहन यांची गोलंदाजी काबिले तारीफ आहे. सुंदर बॉलिंग केली, फटका जोरदार आणि अमित चौकारानं फिनिश करतो ही इनिंग.
तीन चेंडू त्याला खेळायला भेटले, तीन चेंडू मध्ये 9 धावा त्याने केल्या, 4 धावांनी धावफलक पुढे जाईल, 44 धावा धावफलकावरती आहेत, 15च्या सरासरीने 45 धावांची गरज केतन प्रतिष्ठान वारजे संघाला या स्पर्धेच्या तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी। 45 टू विन, दिवसभरामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला। युनायटेड एसपी आणि अभिनव जांभळवाडी या संघामध्ये बी गटातली फायर त्या ठिकाणी सेमीफायनल रंगली आणि तिथे खरं तर 25 धावा करायच्या असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला, 17 चेंडू 20 धावा करायच्या असताना युनायटेड संघ 5 धावांनी पिछाडीनं पडला आणि केतन प्रतिष्ठान जांभळवाडी यावेळेस बी गटातनं ते फायनलला क्वालिफाय झाले। उद्या शेवटच्या दिवशी मात्र सगळे फायनलचे सामने तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। उद्या मात्र एक मैदान एक टीम हा थरार तुम्हाला पाहायला मिळेल। पुणे शहरातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील नामांकित सितारे उद्या मैदानावरती येतील। उद्या तुम्हाला पप्पू रामगुडे पाहायला मिळतील, संदेश पार्टे असतील, बबलू पाटील, पप्पू तोडकर, तुषार रणदिवे, महेश शिंदे, कितीतरी मोठी नावं या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधली। उद्या हे सगळे येणार या मैदानावरती आणि चांगलं क्रिकेट खेळून जाणार। 44 धावा दो फलकावरती, 45 धावांची गरज आहे। उद्या महेश नांदगुडे मैदानावरती येईल, उद्या मनोज साठे कोथरूडच्या संघातनं मैदानावरती येईल, प्रमोद कुडले मैदानावरती उतरेल। उद्या मात्र खेळ पाहण्यासारखा आहे। उद्या आनंद गुंजाळ फर्ग्युसनचा संघ परत एकदा मैदानावरती येईल, मातब्बर खेळाडू घेऊन तो मैदानावरती उतरेल आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। भरतदादा टिंगरेंचा संघ उद्या थेट धानुरीवरून येऊन दाखल होईल। पप्पू त्या ठिकाणी पिंटूभाऊ मांगडे यांचा बिबेवाडी संघ उद्या मैदानावरती, एका बाजूने सुनील दुसऱ्या बाजूने सुजित, सुनील आणि सुजित जोडी मैदानावरती आहेत। पव्या षटक क्रमांक पहिलं कोण घेऊन येत आहे? राहुल, जो अंदाज मैदानात दिसतोय। दिवे लागण झाली, आज दीपावली आहे, खरं तर आज लक्ष्मीपूजन आहे। सर्वांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। त्या ठिकाणी दीपावलीचे असेच दिवे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी तेवत राहत, आपलं आयुष्य हे त्यांच्या प्रखर तेजानं नेहमी तो त्या ठिकाणी उजळून निघावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी सुनील आहे, नॉन स्ट्राईक एंडला सुजित आहे। गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम दौंड राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। सारा पुणे जिल्हा येऊन खेळून गेला, 2 दिवसातच 52 संघ खेळलेत, पुढच्या 2 दिवसामध्ये 21, टोटल 73 संघ या मैदानावरती खेळणार आहेत। पाहूया केतन प्रतिष्ठान वारजे इथे रहीम इलेव्हनचा हा विजयी अश्व रोखणार का। लेफ्टा मोर द विकेटचा मारा हायवे एंडकडनं राहुल सज्ज होतोय। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल, खरं तर आमचे रहीमबाई म्हणजे माणसात रमणारा माणूस, अतिशय प्रेमळ, कारण गेले 3 वर्ष त्यांच्या माध्यमातून आम्ही क्रिकेट खेळत आलो आणि सर्वांवरती त्यांचं फार मोठं प्रेम नेहमी पाहायला मिळालं। हा स्विचिट खेळचा प्रयत्न होता, शॉटार स्वतः रहीमभाई आपण पाहतोय शॉट फाईन लेगला फिल्डिंग करतायत। खरं तर मुंढवा आहे त्यांचं मूळ गाव, परंतु क्रिकेटचं प्रेम, रहीमभाईंना आम्ही कितीतरी ठिकाणी खेळायला गेलो, रहीमभाईंना फक्त ट्रॉफीशी घेणं देणं आहे, बाकी कधीच कुठल्या कुठे त्यांनी मन अडकवलं नाही, अशा प्रकारचे मोठ्या मनाचे संघ मालक आहेत। हा चुंडू खोलवा टप्प्याचा ऑन साईडला खेळून दिलाय, फिल्डर चुंडूच्या मागे येतोय, एक धाव पळून निलेश चुंडूच्या मागे येतोय। आपल्या वडगाव शेरी खराडी परिसरातला असणारा निलेश एक अतिशय जबरदस्त गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे। पाहूया केतन प्रतिष्ठान सुजित, मोठ्या फटक्यांची गरज आहे केतन प्रतिष्ठान वारजेला। राहुल मात्र टिचून मारा करतोय, ओ स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, जोरात बॅट फिरवली सुजितनं, परंतु राहुलकडे ती क्षमता आहे चेंडू टर्न करण्याची। शेवटची मॅच आहे दिवसभरातली, बरीचशी माती वरती आली असेल आणि त्या मातीमुळे तो चेंडू गरगर वळवतोय। पुढचा चेंडू लेफ्टा मोर द विकेटचा मारा हायवे एंडकडनं, बॅकफुटला गेले यष्टांच्या मागे राहुल भैया साठे, चेंडू हाताला चिटकतोय एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे। या स्पर्धेचं मुख्य आयोजन करत असताना सर्व पुणेकरांना बरोबर घेत 6व्या वर्षामध्ये आलेला हा 40+ क्रिकेट संस्था आयोजित क्रिकेटचा रम्य सोहळा। परत एकदा यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे, मेहबूबभाई कळवतात फलंदाज बाद आहे। चांगल्या प्रकारची स्टंपिंग राहुलच्या गोलंदाजीवरती, जसं पाहिलं सुजित पुढे येतोय, चेंडूला थोडासा चेंडू शॉर्ट केला, शॉर्ट टप्पा टाकला, गरकन चेंडूनं गिरकी घेतली आणि यष्ट्याच्या मागे राहुल भैयांनी काम फिनिश करून टाकलं। विशाल मलोटा अजूनही आंब्याच्या झाडाखाली बसून आहे, बहुतेक तो ते विशाल भिसे, हरकत नाही, प्रत्येक एखादा दिवस तुमचा असतो एखादा दिवस नसतो, आणि तुम्ही चांगले केल्यानंतर तो चांगले केले म्हणायला लोक येत नाहीत, वाईट केल्यानंतर नाव ठेवायला जग पुढे येतं, हा जगाचा नियम आहे। सफरचंद पडला, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, पण माणूस कितीतरी वेळा पडतोय, माणुसकीचा शोध लागत नाही या जगामध्ये, हे फार महत्त्वाचं आहे। सकाळी दुपारी सफरचंद खाल्लंय म्हणून विशाल हे आठवलं, हरकत नाही, जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पुढचा चेंडू लेफ्टा मोर द विकेटचा मारा, हा चेंडू खरं तर बॅट चेज घेतोय नरेशभाई सावंत, त्यांच्या मागे सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावेन धाव फलका, 2 धावा बाईचा इशारा पंच करतायत।
समीर जोशी सरांचं चांगलं आपण नक्कीच अंपायरिंग पाहिले नाही. षटक माफ करा, षटक संपले, बॅटचा आवाज आला होता, मी चुकून बाईज बोललो. बाईजच आहे, बाईजच आहे आणि षटकही संपलंय. बॅट खाली आपटली, आवाज आपल्याला आला तो बहुतेक जमिनीवरती बॅट आपटल्याचा असावा. आवाज बरेच येत राहतात, तो आवाज नक्की कुठलाही आपल्याला कळलं पाहिजे, नाही का? अनेक वेळा आवाज दिले जातात. निलेश, निलेश गोलंद नवीन बॅटर, राकेश नवीन फलंदाज, तर निलेश षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहेत. रहीम इलेवन विजयाच्या उंबरट्यावरती, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. एखादी ओव्हर 20-22 धावांची आली ना, पाहता पाहता चित्र बदलून जाईल. पहिला चेंडू, बॅटची एज, रहीम भांचेशन चेंडू जातोय आणि चेंडू त्यांनी चांगल्या प्रकारे अडवलाय. एक धाव तिकडे केवळ मिळेल एका धावेनं या सामन्यामध्ये. राहुल भाई साठे, आजीज पटेल यांनी चांगली बॅटिंग केली पहिल्या सामन्यामध्ये. राहुलनं त्या ठिकाणी अक्षरशः अतिशय अडचणीमध्ये संघाला रहीम इलेवनला सावरलं, नंतर गोलंदाजांनी कामगिरी सुरेख केली. भन्नाट इन कटर, टप्पा पडल्यानंतर चेंडू, हा फलक गोलंदाज लेदर बॉल वरती. निलेशने भरपूर क्रिकेट खेळलाय, आजही तो खेळतो आणि त्यामुळे भन्नाट तिखट मारा हे त्याचं खरं तर आसरं आहे. त्याच्यामध्ये एखादा चेंडू आतमध्ये, एखादा बाहेर, एखादा मधनंच नाकाजवळ, एखादा यॉर्कर हे आपल्याला पाहायला मिळणार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस करून घेतला सुनीलनं, तिकडे मात्र नाहीत बाई. शेवटच्या क्षणी समीर बॅकअप करतोय आणि दोन धावा नाहीद आणि समीरनं आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचं टीम कॉम्बिनेशन. खरं तर रहीमभाईंचं खरं तर आभार मानायला लागेल, कारण 40+ मला वाटतं 4-5 वर्ष झाले मी सुद्धा रहीमभाईंच्या टीममध्ये खेळायचा योग आला, ज्यामध्ये पप्पू रामगुडेंबरोबर खेळता आलं, भय्यांबरोबर खेळता आलं, गणाभाऊ साळवींबरोबर खेळता आलं, झहीरभाईंबरोबर खेळता आलं. कितीतरी दिग्गज क्रिकेटपटू या संघाशी जोडले गेले, त्यांच्याबरोबर स्वप्नात सुद्धा नसता वाटत नसताना क्रिकेट खेळता आलं. चेंडू हवेत आणि आजीज पटेलनं अवघड झेल सोप्पा बनवला. खरं तर राहुलचा कॉल सुंदर होता. कारण लॉंगॉनला जे लॉंग ऑफच्या फिल्डरनं लॉंगॉनला येऊन झेल टिपला आजीजनं खरं तर कौशल्य. आजही 40+ वयोगटामध्ये व्यायामानं आपलं शरीर पिळदार आणि सुदृढ त्यानं ठेवलेलं आहे आणि त्याचाच फायदा त्याला मैदानाच्या आतमध्ये होतोय. किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी उतरतो आहे. सूर्य कधीच क्षितिजा पलीकडे गेला आहे. थोड्या वेळानं आंध्राचं साम्राज्य मैदानावरती येईल. पुढचा चेंडू निलेचा, ओ भन्नाट वेगवान उचलता चेंडू. नरेश सावंत चेंडूच्या खाली, बाप रे बाप, चहा घेण्याची गरज आहे. आज रात्री बसायला लागते रहीम भाई गप्पा मारत. न्यू बॅटर विश्वास भाऊ, नवीन फलंदाज मैदानावरती होता. हरकत नाही, आपण खरं तर केतन, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, केतन प्रतिष्ठान वारजेच्या खेळाडूंचं माझ्याकडे लक्ष असेल तर 2 दिवसामध्ये बऱ्याचशा टीम आम्ही प्रेक्षकांचं ओपिनियन घेतोय की सर्वात चांगला ड्रेस घालून येणारा संघ कुठला आहे. तर बऱ्याच प्रेक्षकांनी सांगितलं केतन प्रतिष्ठान वारजे हा आत्तापर्यंत सर्वात चांगला ड्रेस परिधान करून आलेला संघ आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आत्तापर्यंत सर्वात चांगला ड्रेस ज्यांनी बनवला तो केतन प्रतिष्ठान वारजे. 2 नंबरला युनायटेड 11 आहे आमचा संघ. जय मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू ऑफसाईड हलक्यात ढकलला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. परंतु यावेळेस कौतुक आहे, सगळ्यांनी चांगले कपडे बनवले. 52 टीम येतात अजून, आता 21 टीम आपल्याकडे. उद्या मला वाटतं काहीतरी 9 की 10 टीम आहेत आणि शेवटच्या दिवशी परत 12 टीम आहेत, म्हणजे अजून 21-22 टीम बाकी आहेत. समीर धावा झाल्या त्या 6 झाल्या, याचा अर्थ 39 पाहिजेत 6 चेंडूमध्ये. इथून पुढे फक्त चमत्कारच रहीम इलेवनला पराभूत करू शकतो, अन्यथा जवळपास तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांचा निश्चित झालेला आहे. समीर षटक क्रमांक तिसरं घेऊन येत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू ऑन साईडला खेळला, निलेश चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तिकडे मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जसा नरेश भाईंनी झेल घेतला ना, ऑनलाईन परदेशातनं फोन आलाय
आणि त्यांनी कळवले तो मिथुन चक्रवर्ती झेल होता। हा चिंडू परत एकदा चांगला चिंडू होता समीर यांचा, कारण खरंतर हेच एन्जॉय करायला 40+ खेळाडू मैदानावरती येतात, त्यांना जिंकण्या हरण्याची फार काही मतलब नाही आहे। बाईचा इशारा समीर सरांचा, हे क्रिकेट एन्जॉय करायचं वर्षातनं हेच 4 दिवस आहेत। आमचा युनायटेड संघ फक्त एवढी एकच टूर्नामेंट खेळतो अख्ख्या संपूर्ण वर्षामध्ये। हा चिंडू 40+ एवढी स्पर्धा खेळतात, बाकी तिकडे काही काही खेळू जातात खेळायला, परंतु युनायटेड संघ 40+ एकमेव एवढी स्पर्धा वर्षभरात खेळतात, बाकी फक्त संडे टू संडे त्यांचं नक्कीच खेळ त्या ठिकाणी होत असतो। लोअर फुलटॉस चिंडू होता पायामध्ये टाकलेला, मला वाटतं खरं तर भाईंचा निर्णय योग्य ठरला हा सामना। आम्ही म्हणत होतो सामना बहुतेक होणार नाही, आता परिस्थिती अशी आहे अजून एखादी 2 ओव्हरची मॅच होईल की काय, संपून गेला असता आजचा आप असं वाटायला लागलंय। हा चिंडू ऑफ साईडला खेळला, कारण अचानक मैदान काहीतरी वेगळीच त्या ठिकाणी हरकत नाही। आजच्या दिवसाचा खेळ संपला, वेल प्लेड। रहीम इलेव्हन तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल, हार्डलक केतन प्रसाद वारजे। पहा किती मोठ्या खेळाडूकडनं बक्षीस येत आहे, नरेश भाई सावंत यांच्या जेलसाठी पप्पू रामगुडे यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस आहे, आणि ते पप्पू भाऊ लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवतील यात शंका नाही।